18ನೇ ಲೋಕಸಭೆಯ ಸ್ಪೀಕರ್ ಆಗಿ ಓಂ ಬಿರ್ಲಾ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ ಬರೋಬ್ಬರಿ 48 ವರ್ಷಗಳ ಬಳಿಕ ಸ್ಪೀಕರ್ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಚುನಾವಣೆ ನಡೆಯಿತು ಈಗ ಚುನಾವಣೆಯನ್ನ ನಡೆಸಿ ಓಂ ಬಿರ್ಲಾ ಇದರಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ 18ನೇ ಲೋಕಸಭಾ ಸ್ಪೀಕರ್ ಆಗಿ ಮತ್ತೆ ಓಂ ಬಿರ್ಲಾ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ ಧ್ವನಿಮತದ ಮೂಲಕ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮತವನ್ನ ಪಡೆದು ಆಯ್ಕೆಯಾದರು ಎರಡನೇ ಬಾರಿಗೆ ಓಂ ಬಿರ್ಲಾ ಲೋಕಸಭೆ ಸ್ಪೀಕರ್ ಆಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದರು ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹಾಗೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ ಶುಭವನ್ನ ಕೋರಿದರು 48 ವರ್ಷಗಳ ಬಳಿಕ ಸ್ಪೀಕರ್ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಡೆದಂತ ಚುನಾವಣೆ ಓಂ ಬಿರ್ಲಾ ಹೆಸರನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿದರು ಇನ್ನು ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಪ್ರಸ್ತಾಪಕ್ಕೆ ಸಂಪುಟ ಸದಸ್ಯರ ಬೆಂಬಲ ಕೂಡ ಇತ್ತು ಈಗ ಮತ್ತೆ ಓಂ ಬಿರ್ಲಾ 18ನೇ ಲೋಕಸಭೆಯ ಸ್ಪೀಕರ್ ಆಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ ಇಸ್ ಡಿಕ್ಲೇರ್ಡ್ ಎಲೆಕ್ಟೆಡ್ ಆಸ್ ದ ಸ್ಪೀಕರ್ ಆಫ್ ದಿಸ್ ಹೌಸ್ ಸಿನ್ಸ್ ದ ಫಸ್ಟ್ ಮೋಷನ್ ಮೂವ್ಡ್ ಬೈ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹ್ಯಾಸ್ ಬೀನ್ ಅಡಾಪ್ಟೆಡ್ ದ ಮೋಷನ್ಸ್ ಮೂವ್ಡ್ ದೇರ್ ಆಫ್ಟರ್ ಹ್ಯಾವ್ ಬಿಕಮ್ ಇನ್ಫ್ರಕ್ಚುಯಸ್ ಐ ಇನ್ವೈಟ್ ಶ್ರೀ ಓಂ ಬಿರ್ಲಾ ಟು ಆಕ್ಯುಪೈ ದ ಚೇರ್ इन्होंने डिवीजन फोर्स नहीं किया है इसलिए वी हैव ऑलरेडी क्रॉस दैट स्टेज आई इनवाइट श्री ओम बिरला टू कम अप एंड ऑक्युपाई द चेयर चेयर है आप संभाले City is declared elected as the speaker of this house since the first motion moved by Sri Narendra Modi has been adopted the motions moved thereafter have become infructuous I invite Sri Om Birla to occupy the chair इन्होंने डिवीजन फोर्स नहीं किया है इसलिए वी हैव ऑलरेडी क्रॉस दैट स्टेज आई इनवाइट श्री ओम बिरला टू कम अप एंड ऑक्युपाई द चेयर ओम बिरला साधनेयन्न श्लाघिसिद प्रधानि नरेंद्र मोदी ನಿಮ್ಮ ಅನುಭವ ಕಾರ್ಯವೈಖರಿ ಸಂಸದರಿಗೆ ಮಾದರಿ ಕಳೆದ ಬಾರಿ ಸಂಸದರ ನಿರ್ವಹಣೆಯಲ್ಲಿ ನೀವು ದಾಖಲೆಯನ್ನ ನಿರ್ಮಿಸಿದ್ದೀರಿ ಇದೀಗ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸ್ಪೀಕರ್ ಆಗಿ ನೋಡುವ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದೆ ಸ್ಪೀಕರ್ ಆದವರು ಎಲೆಕ್ಷನ್ ನಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲೋದು ಕಷ್ಟ ಅಂತ ಗೊತ್ತು ಆದ್ರೆ ನೀವು ಮತ್ತೆ ಈ ಬಾರಿ ಗೆದ್ದು ಬಂದು ಸ್ಪೀಕರ್ ಆಗಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಓಂ ಬಿರ್ಲಾ ಸಾಧನೆಯನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಶ್ಲಾಘಿಸಿದ್ರು
18ನೇ ಲೋಕಸಭೆಯ ಸ್ಪೀಕರ್ ಆಗಿ ಓಂ ಬಿರ್ಲಾ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ ಏನು ಅವರ ಸಾಧನೆಯನ್ನ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಶ್ಲಾಘಿಸಿದ್ರು ನಿಮ್ಮ ಅನುಭವ ಕಾರ್ಯವೈಖರಿ ಸಂಸದರಿಗೆ ಮಾದರಿ ಕಳೆದ ಬಾರಿ ಸಂಸದರ ದಾಖಲೆಯನ್ನ ನಿರ್ಮಿಸಿದ್ದೀರಿ ಅಂತ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ರು ಡೈರೆಕ್ಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ವಿವಾದ ಸೇ ವಿಶ್ವಾಸ ವಿಧೇಯಕ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹತ್ವಕ್ಕೆ ಐಸೆ ಕಿತ್ತನೆ ಹಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಐತಿಹಾಸಿಕ कानून 17वीं लोकसभा में आपकी अध्यक्षता के अंदर इस सदन ने पारित किए हैं और देश के लिए एक मजबूत नींव बनाई है। जो कार्य आजादी के 70 साल में नहीं हुए आपकी अध्यक्षता में इस सदन ने इसको करके दिखाया। आदरणीय अध्यक्ष जी, लोकतंत्र की लंबी यात्रा में कई पड़ाव आते हैं, कुछ अवसर ऐसे होते हैं जब हमें कीर्तिमान स्थापित करने का सौभाग्य मिलता है। 17वीं लोकसभा में उपलब्धियां, मुझे पूरा विश्वास है देश आज भी और भविष्य में उसका गौरव करेगा। आज देश अपनी आकांक्षाओं की पूर्ति के लिए भारत को आधुनिक बनाने की दिशा में जब हर तरह से प्रयास हो रहे हैं, मैं मानता हूं कि नया संसद भवन भी अमृतकाल के भविष्य को लिखने का काम करेगा और वो भी आपकी अपेक्षा। नए संसद भवन में हम सबका प्रवेश आपकी ही अध्यक्षता में हुआ और आपने संसदीय कार्यप्रणाली को प्रभावी और जिम्मेदार बनाने का कई महत्वपूर्ण फैसले लिए हैं और इसलिए लोकतंत्र को मजबूती देने में मदद मिली है। लोकसभा में हम पेपरलेस डिजिटल व्यवस्था से आज काम कर रहे हैं। पहली बार आपने सभी माननीय सांसदों को ब्रीफिंग के लिए एक व्यवस्था खड़ी की, इससे सभी माननीय सांसदों को भी आवश्यक रेफरेंस मटेरियल मिला। उसके कारण सदन की चर्चा अधिक पुष्ट हुई। अरे, आपका एक अच्छा इनिशिएटिव था जिसने सांसदों में भी विश्वास पैदा किया था, मैं भी कुछ कह सकता हूं, मैं भी अपनी ताकत दे सकता हूं। देखो, आपने अच्छी व्यवस्था को विकसित किया। आदरणीय अध्यक्ष जी, G20 भारत की सफलता के एक महत्वपूर्ण प्रश्न है, लेकिन बहुत कम चल। जी कन्नड न्यूज ईग निम्म मनेयल्ले नोडी, एल्ला केबल गळल्ली ईग लभ्य। सन डायरेक्ट 292, जियो टीवी 1334, यू डिजिटल 162, सिटी केबल 51, जीटीपीएल 17, अभिषेक केबल्स 821, रॉक लाइन टेलीकम्युनिकेशन 51, श्री बसवेश्वर नंबर 60, विनायक डिजिटल नंबर 53, इन डिजिटल नंबर 896। निम्मिष्टद जी कन्नड न्यूज नोडी आनंदिसी।